हॅलो हॅलो थँक्यू सो मच सर इट वॉज व्हेरी इन्साईटफुल आणि मला असं वाटतं प्रॅक्टिकल डेमो दाखवल्यामुळे आम्हाला जास्त इझिली कळलं थँक्यू सो मच एकदा सरांसाठी जोरदार टाळा प्लीज आणि आता आपण वळणार आहोत आपल्या पुढल्या पॅनल डिस्कशनकडे डिस्कशनचा विषय असणार आहे हाऊ जेन नेक्स्ट इज ट्रान्सफॉर्मिंग अँड ग्रोईंग फॅमिली बिझनेस महाराष्ट्र बिझनेस कॉन्क्लेव्ह दोन हजार चोवीसमध्ये आपण आहोत नॉलेज पार्टनर वेलिंगकर इन्स्टिट्यूट कोस्पॉन्सर मॅटेक्स स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड फॉवर्ड बाय उज्ज्वला हावरे लॅगेसी बेल राईस इंडस्ट्री लिमिटेड सपोर्टेड बाय यांगपू अँड गिफ्ट पार्टनर गिरणार या पुढल्या सेशनचं मॉडरेशन करणार आहेत समीर कारखाने सीईओ यांगपू एक्झिक्युटिव्ह एड्युकेशन मी सरांना विनंती करते स्टेजवर येण्याची आणि पॅनलिस्ट असणार आहेत इंद्रनील चितळे पार्टनर चितळे बंधू आणि परीक्षित प्रभू देसाई व्ही सी पितांबरी प्रोडक्ट लिमिटेड दोघांसाठी जोरदार टाळा मी उत्तरताईंना स्टेजवर येण्याची विनंती करते आपण एक छोटीशी भेटवस्तू देऊन सगळ्यांचा सन्मान करूया आपले गिफ्ट पार्टनर आहेत गिरणार त्यांच्याकडून ही छोटीशी भेटवस्तू एकदा जोरदार टाळा आपल्या सगळ्या पॅनलिस्टसाठी आणि मॉडरेटरसाठी सुद्धा थँक सो मच उत्तराताई समीर सर टू यू एकच छोटीशी रिक्वेस्ट आहे आपलं सेशन संपल्यानंतर सगळेजण बाहेर जात आहे पण मला एकच सांगायचं आहे की नेटवर्किंगसाठी स्वतंत्र वेळ आहे कारण खूप इंटरेस्टिंग सेशन्स इथे होत असताना बाहेर जाऊन तुम्ही नेटवर्किंग करू नका एवढंचसाठी सांगायचं की आपलं संपल्यानंतर यानंतरचं आणखी एक इंटरेस्टिंग सेशन आहे ते संपल्यानंतर हायटी आहे आणि सगळ्यांना नेटवर्किंगसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे सो so, इथलं चुकवू नका कारण इथलं खूप काही चांगलं आहे जे तुम्हाला पुढे काही देणार आहे काही देऊन जाणार आहे समीर सर Hello, is it audible? Yes, uh, super. So good evening, and let's have a very power-packed 30-minute session with two of the next-gen entrepreneurs from some of the iconic brands which India has seen. So welcome, Indraneel. Uh, welcome, Pradikshit. Pradikshit also is an alumnus from Wellinker Institute from the family business program. So the next 30 minutes we will spend together on not only understanding business, but also understanding family. Uh, both of you come from very deep-rooted legacy businesses. Very big responsibilities on your shoulder to maintain the family name. Y'all are we are fortunate, and everybody in this auditorium has grown up with these names and brands. We are being consuming your products for generations together. So first, formally welcome to the Wellinker Institute of Management. Uh, let's let's start with something.

एक्सपांड करायचा की तो प्रत्येक चॅनलमध्ये एक्सपांड झाला पाहिजे म्हणजे आम्ही एफ एम सी जी बोत लकीली आम्ही एफ एम जी कंपन्या असल्यामुळे आम्हाला आमचा जो मेन जो हा आहे तो किराणा मालाची दुकानं म्हणजे ग्रोसरी शॉप्स त्याचबरोबर मॉडर्न ट्रेड आ, देखील म्हणजे डी मार्ट असेल किंवा रिलायन्स असेल असे जे शॉप्स आहेत तर इकडे जास्तीत जास्त आपलं डिस्ट्रीब्युशन आपण कसं हे करू शकतो आणि आपण आपल्या ब्रँड्सला खूप मोठं कसं करू शकतो हे एक पहिलं थॉट प्रोसेस एक कायम असतं दुसरं असतं की जेव्हा आम्ही एक जेव्हा ऑफिसला जातो की वी हॅव टू बी ॲज अ सेकंड जनरेशन ऑन्टरप्रिन्युअर्स वी हॅव टू बी व्हेरी प्रोएक्टिव्ह अँड वी हॅव टू बी ऑलवेज ऑन अवर टोस की आज किंवा उद्या बिझनेसमध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आपली इंडियाची इकॉनॉमी एक। ॲज अ होल साधारणपणे कुठे जात आहे किंवा काय काय नवीन लॉज रेग्युलेशन्स येत आहेत किंवा एफ एम जीमध्ये कस्टमरचे कुठचे कुठचे ट्रेंड्स चेंज होत आहेत आणि ह्याचे आपल्या बिझनेसेसवर रिपरकेशन्स काय येणार आहेत मग मे बी ते आज येणार नाहीत ते पुढच्या महिन्यात येतील किंवा पुढच्या वर्षात येतील पण कायम ह्या गोष्टीकडे लक्ष खूप चांगल्याप्रमाणे ठेवायला लागतं आणि थर्ड म्हणजे आपण ॲज अ सेकंड जनरेशन फर्स्ट जनरेशन कुठे लॅक करते आहे आत्ता आणि आपण ॲज अ सेकंड जनरेशन आपण आपले काय बोलतो मेंटॉरिंग आपण कोणाला कुठच्या फंक्शनमध्ये करू शकतो म्हणजे ॲज अ सेकंड जन मला वाटतं की आमचं काम हे आहे की समजा जर का फर्स्ट जन एखाद्या फंक्शनमध्ये खूप चांगली असेल आणि एखाद्या फंक्शनमध्ये पूअर असेल मग कसं होतं की जे फर्स्ट जेन ऑन्टरप्रिन्युअर्स असतात तर काही टेक्नोक्रेट्स असतात काही मार्केटिंग साईडचे असतात तर त्यांची दुसरी साईड वीक असते मग समजा टेक्नोक्रेट असेल तर सेल्सची साईड वीक असेल मॅनेजमेंटचं असेल तर सेल्सची साईड चांगली असते पण टेक्नो टेक्नोक्रेटच्या साईडला ते वीक असतात थोडेसे तर सेकंड जेननी फर्स्ट जेनला कायम याच्यात सपोर्ट दिला पाहिजे की समजा एखादा माणूस जर का प्रोडक्शनमध्ये चांगला आहे तर मी सेल्समध्ये चांगलं करून दाखवलं पाहिजे आणि त्याचबरोबर आता जगामध्ये काय काय नवीन गोष्टी येत आहेत काय 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 बोलतात ट्रेंड चालू आहे सतत रिडिंग वाचन हे सतत सतत करायला लागतात मला वाटतं की माझ्या डोक्यात ह्या तीन गोष्टी कायम चाललेल्या असतात या सो फर्स्ट ऑफ ऑल आय थिंक मला एक लवकर उठायची सवय आहे थोडीशी का आमचा दुधाचा व्यवसाय असल्यामुळे लवकर उठणं पारंपरिक आहे <laughs> पण ते उठल्यामुळे बराच वेळ पहिला करिअरमधला हाच गेला की दुधाच्या गाड्या वेळेवर पोचल्यात की नाही आणि त्या पोचत आहेत कुठे आहेत काय अडकल्यात हे बघायला जायचा पण आय थिंक जसं जसं ते ऑटोमॅट व्हायला लागलं तसं मला असं लक्षात आलं की सकाळचा वेळ जो आहे तो मला जो मिळतो तो आय थिंक तो माझ्याकरता स्वतःचा वेळ असतो आणि त्या एक मधल्या वेळेत बेसिकली माझ्याकडनं डिसिजन्स घेण्याची ॲबिलिटी रिक्वायर्ड नसते तर मला काय डिसिजन्स घ्यायचे त्याच्यावरती विचार करायला मला वेळ असतो तर त्यामुळे बरेचदा मी याच्यावरती हे बघतो की पहिली गोष्ट आम्ही आता गेले काही वर्षात चित्रबंदूवर एक फोकस ठेवतो की कि आम्ही किती पेटंट्स तयार करतोय आणि आम्ही किती आयपीस तयार करतोय आणि त्या दृष्टीने युजर एक्सपिरियन्स युझर कंप्लेंट्स युझर फीडबॅक आणि हे सगळं करताना आम्ही आर एन वरती किती वेळ घालू शकतो आणि त्या पद्धतीने काय नवीन गोष्टींवरती आपल्याला एनर्जी स्पेंड करायला पाहिजे ह्याच्यावरती एक कुठेतरी माझा फोकस असतो दुसरी गोष्ट असं आहे की एक्सपोर्ट मार्केट पण आता आमचं एक साधारण अठरा एकोणीस टक्के टर्नओव्हरचं कॉन्ट्रीब्यूट करतं तर त्यामुळे ते जेव्हा बघतो तर तेव्हा दिवस सुरू व्हायच्या हो आधीच ऑस्ट्रेलिया मार्केट सुरू झालेलं असतं जपान मार्केट सुरू झालेलं असतं अमेरिका क्लोज होतं झालेलं असतं आणि यामुळे सध्या म्हणजे ॲज रिसेंटली जर का बघायला गेलं तर आ, ही जी हाऊती रेवल्सची क्रायसिस चालू आहे हो त्याच्यामुळे अमेरिकेचा ॲव्हरेज शिपिंग टाईम जो आहे तो वीस दिवसांनी वाढला आहे सो फूड बिझनेस करता जेव्हा एक्सपायरी असते तर ते माझ्या दृष्टीने एक क्रायसिस असते त्याच्यामुळे जगात कुठे कुठे काय क्रायसिस चालले आहेत आणि त्या दृष्टीने आपल्याला काय रिप्रकशन्स एक्सपेक्टेड असतील याच्यावरती विचार करायला मी कुठंतरी त्याच्यात वेळ घालवतो आणि तिसरी गोष्ट माझ्या दृष्टीने असतं की मी बऱ्यापैकी शेड्युलिंगचा खूप मोठा फॅन आहे ए प्रॉब्ली मला असं वाटतं पण असं आहे की त्यामुळे मला माझी पुढची विजिबिलिटी तीन चार महिन्याची ठेवायला आवडते की ज्याच्यात ॲटलीस्ट एट्टी पर्सेंट की डिसिजन्स मला माहिती आहेत कधी घ्यायचे आहेत ते ठरवतो सो जेव्हा मी ऑफिसला जाणार आहे त्याच्या आधीच मला माहीत असतं की बाबा कुठल्या याच्यात मला काय धरून ठेवायचं आहे काय पद्धतीने माझा याच्यावरती स्टँड नसेल आणि त्या बाबतीत जस्ट माइंडफुल असलो तर प्रत्येकजण जो त्या मिटिंगला येतोय वेगवेगळ्या फंक्शनचे त्या लोकांना मी तिथे राहून निर्णय चांगले देऊ शकतो की जे इम्पॅक्टफुल असतील तर त्याच्यामुळे त्याची एक माझी काय थॉट प्रोसेस करायची आहे ह्याचा एक साधारण गेम प्लॅन मी साधारण करतो आणि तो केल्यामुळे कुठेतरी दिवस चांगला जातो असं मला वाटतं दोन्ही केसमध्ये इज लॉट ऑफ प्री प्लॅनिंग लॉट ऑफ रिडिंग अंडरस्टँडिंग द फ्युचर इज व्हेरी व्हेरी विजिबल फ्रॉम यंग आंटरप्रनर्स सिन्स हा फॅमिली बिझनेस आहे सो इट इज अबाउट फॅमिली अँड बिझनेस यु नो अँड तुम्हाला दोघांना हे खूप डेलिकेटली हे रिलेशनशिप मॅनेज करायचं आहे बिकॉज प्रिवियस जनरेशन्स हॅव हॅड असोसिएशन विथ कम्युनिटीज आणि यॉल आर कम्युनिटी नेम ब्रँड नेम्स तो हाऊ डू यू देन ब्रिंग इन इनोव्हेशन इन युअर बिझनेस म्हणजे काय नवीन गोष्ट तुम्हाला पुश करायची असेल सिस्टममध्ये हाऊ डू यू ऑल डू दॅट Because you have to manage a very big balance between senior stakeholders in the family, elders in the family, old workers, employees in the family, and still push new ideas because you are newly trained, highly educated, you have seen the world, you are adopting technology. So, probably you can share some thoughts that innovation was innovation when you all took over. And how did you really manage to push that and acclimatize and absorb the system? So, probably you can share on that. सो फॅमिली बिझनेस म्हटला तर आमचा आता जवळजवळ पंच्याऐंशी वर्ष हा व्यवसाय आहे आणि त्यामुळे चार पिढ्या त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे आमच्या डिसिजन मेकिंगमध्ये सुद्धा चार, चार पिढ्यांची लेगसी इन्वॉल्ड आहे इम्बाईब्ड आहे कुठेतरी ते डी एन एमधला तो भाग होतो आणि आपल्यासारख्या देशात की जिकडे स्पीड ऑफ जस्टिस डिलिव्हरी इतकी स्लो आहे तुमचा जो शब्द आहे त्याला खूप किंमत असते आणि त्यामुळे फॅमिली बिझनेसेसना का प्राधान्य आहे त्याचं कारण हे आहे की फॅमिलीच्या लेगसीवरती बँक करून बरेच लोक तुमच्यावरती पैसे लावायचे का तुमच्याबरोबर धंदा करायचा हे ठरवत असतात आणि त्यामुळे प्रत्येक सिच्युएशनमध्ये तुमच्या डिसिजनची इम्पॅक्ट हा तुमच्या ब्रँडची इक्विटी आयदर ब्रेक ब्रेक बे, बे, करत असतो किंवा मेक करत असतो त्यामुळे हे बेरिंग घेणं हे कुठेतरी पुढच्या जनरेशनला महत्वाचं असतं ते ज्या क्षणी कळतं त्यानंतर माझ्यामध्ये तुमच्या डिसिजन मेकिंगचा एक हवायचा नसतो तो एक्सपँड होतो आ, तो करताना फक्त एक मेजर चॅलेंज जो येतो आणि तो, तो माझ्यामध्ये प्रत्येक जनरेशनला येत जाईल असं मला वाटतं की आ, एक म्हणजे काय की फॅमिली बिझनेस जेव्हा येतो तेव्हा जशा जसं एक जनरेशन ओल्ड होत असतं ट्रान्झिशन होत असतं तर तेव्हा त्यांची व्हॅल्यू ऑन इमोशन्स आणि कल्चर जास्त असते आणि बरेचदा नेक्स्ट जनरेशन जेव्हा येते तर ते हायली डेटा डिपेंडेंट असतात आणि कधीकधी इमोशनली अजिबात अव्हेलेबल नसतात तर त्यामुळे हा ब्रिज बिटवीन इमोशन्स अँड डेटा कसा साध्य करायचा हा माझ्या दृष्टीने फॅमिली सीईओचा सर्वात मोठा चॅलेंज असतो आणि तो करताना तो, करता तो फॅसिलिटेट करणं हीच स्किलसेट जी आहे ती फॅमिली सीईओला डेव्हलप करणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि आय थिंक ते इनोव्हेशन करण्याकरता तुम्हाला एका दिवसात ते करता येत नाही ते कल्चरल ट्रान्सफॉर्मेशनच आहे आणि ते करण्याकरता तुम्हाला पाय छोटे पायलट प्रोजेक्ट्स छोट्या केस स्टडीज आणि ओव्हरऑल तुमच्या सगळ्या स्टेक होल्डर्सचं बाईंग इन करणं आवश्यक असतं ज्या क्षणी तुमचं बाईंग इन होतं माझ्या मते डिसिजन घेण्याचा जो वेग असतो तो कॉर्पोरेट्सपेक्षा फास्ट फॅमिली बिझनेसना करता येतो कारण की ब्युरोक्रेसी कमी असते पण तो डिसिजन घ्यायला येण्यापर्यंतचा जो वेळ असतो तो कधी कधी कॉर्पोरेट्सपेक्षा फॅमिली बिझनेस जास्त वेळ घालवतात तर त्यामुळे हाऊ कॅन बी बी फास्टर दॅन अदर कॉर्पोरेट्स इज द बिग चॅलेंज आय थिंक त्याच्यात डेटा लिटरसी आणि अंडरस्टँडिंग इमोशन्स अँड कल्चर हे कुठेतरी महत्त्वाचं होतं आणि दुसरी गोष्ट ते करताना ॲज अ होल फॅमिली म्हणून आपण किती ब्रॉड विजन ठेवतो आहे की आपण फक्त पुढच्या वर्षी जे सेल्स टार्गेट किंवा पुढच्या क्वार्टरचे से सेल्स टार्गेट्स से आणि रिपोर्टिंग्स बघतोय का आपण बेसिकली फाय इयर ट्रान्सफॉर्मेशनचा पॉईंट बघतोय की जिकडे आपल्याला दरवर्षी काहीतरी एक स्टेज गोल अचीव्ह करायचा आहे आणि मग ते करताना जर का लाँग टर्म गोल अलाईन केला तर माझ्या मते या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली त्या पिक्चरमध्ये बसायला लागतात आणि बसल्या की कुठेतरी निर्णय चांगले होतात असं मला वाटतं आणि इनोव्हेशन क्वेश्चन मी नंतर घेणार आहे पहिले की, so, की डिसिजन मेकिंग तर मला वाटतं की ओल्ड जनरेशन असेल न्यू जनरेशन असेल सगळ्यांचं जे ऑब्जेक्टिव्ह असतं ते एकच असतं कस्टमरला सर्व्हिस देणं आणि त्याच्यामुळे आपल्याला <स्तार्था> जो काय प्रॉफिट होतो तो मॅक्सिमाइज करणं किंवा कॉस्ट कमी करणं आणि काय असतं की प्रत्येक जनरेशनची एक बिझनेस कडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो आणि प्रत्येक जनरेशनची एक वेगळी कमिटमेंट असते टुवर्ड्स अ बिझनेस आणि बरेच वेळा काय होतं की न्यू जनरेशन आणि ओल्ड जनरेशन आर ॲट लॉगरेट्स की एक बोलतो की हे करायचं आहे दुसरा बोलतो की हे चुकत चुकीचं हे करा करा करताच कामा नाही आहे तर अशा वेळेला बरेच वेळा काय होतं की आपल्याला असं बघितलं पाहिजे की जेव्हा एखादी माणसं एवढ्या ईर्षेने आहेत किंवा एवढं असे दत असं हे करून एकदम भांडत आहेत की फक्त शिव्या घालायचे बाकी आहेत तर आपल्याला हे समजलं पाहिजे की समोरच्या माणसाची भूमिका काय आहे आणि ही ती भूमिका जेव्हा आपल्याला कळते की ओके की हा समोरचा माणूस बाबा ह्या तीन चार ते चार मुद्द्यांमुळे ही अगेंस्ट आवर आयडिया तेव्हा त्या त्या दो दोन्ही आयडियांचा संगम होऊन एक तिसरी आयडिया पण बरेच वेळा चांगली आयडिया येत असते आणि मी असंच करत असतो की कमिटमेंट काय आहे म्हणजे एखादा समजा शेवटी सगळेच बिझनेसच्या वृद्धीसाठी सगळे येत असतात कोणी काही टाईमपास करण्यासाठी किंवा स्वतःचं काही करण्यासाठी कुठची जनरेशन तिकडे तर येत नसते बिझनेसमध्ये तर कमिटमेंट काय आहे बाबा प्रत्येक प्रॉब्लेम पाठची आणि ती मग जेव्हा एकदम जेन्युइन डायलॉग होतो तेव्हाच दोन्ही जनरेशन जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक, हो ते ते एक, ये ते एक खूप चांगला डिसिजन होतो म्हणजे नवीन जनरेशनचा मला वाटतं फॅक्टफुलनेस म्हणजे बघितलं तर ओल्ड जनरेशन जी आहे ती थोडीशी जास्त इमोशन्सवरती विचार करणारी आहे पण नवीन जनरेशन जसं इंद्रनील बोलला की खूप डेटा ओरिएंटेड आहे तर नवीन जनरेशनकडे एक फॅक्टफुलनेस असतो ज्याला आपण डेटा ओरिएंटेशनपेक्षा फॅक्टफुलनेस की एक्झॅक्टली कुठच्या पॉईंटला तुमच्या बिझनेसमध्ये काय झालं हे नवीन जनरेशनला जास्त चांगलं माहिती असतं कारण काय ते एक्सेल प्रोइफिशियंट असतात डेटा प्रोइफिशियंट असतात तर हे इमोशन्स आणि हे डेटा मॅनेजमेंट कुठेतरी जर का लिंक झालं तर खूप चांगलं सोल्युशन येतं त्याचबरोबर मला असं वाटतं की जेव्हा नेक्स्ट जनरेशन बिझनेसमध्ये येते तर त्यांनी त्यांच्या बिझनेसचा डी एन ए काय आहे हे ओळखलं पाहिजे आता जसं पितांबरी आहे तर पितांबरीचा डी एन ए काय आहे की इनोव्हेशन आहे त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे कल्चर आहे मग हे जर का तुमच्या डीएनएचं जर का पार्ट असणार आहे तर तुमचे जे सगळे डिसिजन मेकिंग आहेत ते त्या साईडला ते तसे अलाइन झाले पाहिजेत आता एक उदाहरण द्यायचं झालं तर प्रिया आता आमचं सगळं मीडियाचं बघते माझी वाईफ ती मीडिया मॅनेजर म्हणून बघते तर मी तिला म्हणतो की पितांबरीचं कन्झम्पन आपल्याला जर का वाढवायचं समजा असेल तर आपल्याला परत एकदा काय बोलतात की लोक पूजा करायची तर पूजेमुळे जास्तीत जास्त पहिले कन्झम्पन होत होतं तर आपण हा जो आपला कल्चरल जे डी एन ए आहे तर आपण इन सम फन वे आपण जनरेशन जेन झी आपण ज्यांना म्हणतो किंवा जेन वाय ज्यांना आपण म्हणतो तर त्यांना आपण पूजेकडे परत नेऊ शकतो हो का थ्रू सोशल मीडिया थ्रू इंस्टाग्राम तर अशा प्रकारे सेकंड जनरेशनला हे बिझनेसचं डी एन ए ट्विस्ट करून त्यांना ते काळाच्या रिलेवन्सीला त्यांना ते हे करता आलं पाहिजे आणि एकदा का हे कोर म्हणजे कोर कॉम्पिटन्सी सेकंड जनरेशनला कळली की हे आपलं डी एन ए आहे आणि हे आपल्या फर्स्ट जनरेशनचे जे भांडण्याचे मुद्दे आहेत त्यांचे हे कमिटमेंट्स आहेत की डिसिजन मेकिंग इतक्या फास्ट होतं की बरेच वेळा आम्ही बाबांकडे जातो आणि बोलतो की हे करायचं आहे बाबा बोलतात करून टाकू विशेष संपला तिकडे तर अशा प्रकारे आय थिंक वी टॅकल प्रॉब्लेम्स आणि कुठचंही जेव्हा जनरेशन जेव्हा चेंज होते तर त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट हे होणारच पण त्याच्यात मला एक वाटतं की माझी बायकोसुद्धा कायम मला सांगत असते की बोलणं हे खूप गरजेचं आहे रुसून न बसणं फुगून न बसणं तुम्ही बोलला पाहिजेत एकमेकांशी जेव्हा माणूस बोलतो तेव्हा सगळे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी सुटतात आणि मग एका एक पॉईंटनंतर एक असं होतं ना दोन तीन वर्षानंतर की ऑटोमॅटिकली फर्स्ट जेन तुमचं सगळं सगळंच ऐकायला लागते मग तुम्हाला कोणीच कोणीच थांबवत नाही आणि का तुमच्याकडे तेवढे डिटेल्स असतात तुम्हाला तुमच्या बिझनेसशी लेगसी तुमचा वारसा कळलेला आहे आणि तो तुम्ही काय बोलता की तो रिलेवंट तुम्ही बनवण्याच्या तुम्ही पाठी आहात त्याच्यामुळे डिसिजन मेकिंग खूप क्विक होतं येस yes, थँक्यू व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट दोघांनी तुम्ही एक्सप्लेन केला की एक नॉर्मल नोशन असते डोक्यामध्ये की फॅमिली बिझनेस म्हणजे ट्रेडिशनल असणार खूप ऑर्थोडॉक्स असणार फास्ट डिसिजन मेकिंगला अप्रुवल्स येणार नाही स्वतःचाच पॉईंट प्रूव्ह करणार बट इट वॉज व्हेरी एव्हिडंट इन न्यू एज बिझनेसेस की सेकंड ओल्ड जनरेशन्स आर विलिंग टू गिव्ह यू द

आणि सो फ्रॉम द मार्केटिंग अँड कन्झ्युमर प्रॉस्पेक्टिव्ह कारण का तुमचे एक ट्रेडिशनल बेस जसे पॉलिटिकल पार्टीजचे एक ट्रेडिशनल बेस ऑफ वोटर असतात तसे तुमचे एक ट्रेडिशनल बेस ऑफ कन्झ्युमर्स आहेत एवढे वर्षन वर्ष सो हाऊ हॅव यू रिटेन देम पहिली गोष्ट त्यांना कसं रिटेन केलं आहे तुम्ही कारण का ते पर्टिक्युलर प्रॉडक्ट करता जास्ती तुमच्याबरोबर असोसिएटेड असेल मे बी बर्फी असेल किंवा भाकरवाडी असेल यू हॅव ब्रँडेड दॅट वे पण त्याच्यानंतर हाऊ डू यू ब्रिंग इनोव्हेशन टू ब्रिंग न्यू कन्झ्युमर्स काही नवीन कोलॅबरेशन्स आपण केले असतील किंवा नवीन चॅनल्स यूज केले आहेत डी टू सी डी टू डी टू सी एक्स वाय झेड मे बी सम इन्साईट्स ऑन दॅट यू नो इंद्रनील फ्रॉम युअर साईड गो एट फर्स्ट आपण बसलो का दोन माईक्स दिले आहेत त्याच्यामुळे इट्स बेटर आहे सो इनोव्हेशन आणि कस्टमर सेंट्रिसिटी जर जर का बद्दल आपण जर का बोलत असू तर पितांबरीमध्ये आम्ही म्हणतो की कन्झ्युमर इज गॉड आणि एव्हरी डिसिजन एव्हरी प्रॉडक्ट डिसिजन वी टेक वी टेक किपिंग अवर कन्झ्युमर्स इन माइंड म्हणजे सांगायचं झालं तर पितांबरी शायनिंग पावडर जी आहे जी विच इज यूज फॉर वॉशिंग कॉपर अँड ब्रास युटेन्सिल्स तर पाठच्या छत्तीस वर्षांमध्ये आम्ही जवळजवळ पंचवीस वेळा फॉर्म्युलेशन आम्ही चेंज केलं असेल की ते अजून चांगलं झालं पाहिजे अजून चांगलं झालं पाहिजे आणि दोन प्रकारचे इनोव्हेशन असतात एक असतं डिस्रप्टिव्ह इनोव्हेशन आणि एक असतं इन्क्रिमेंटल इनोव्हेशन सो वी ॲट पितांबरी वी बिलीव्ह इन व्हॅल्यू ऑफ इन्क्रिमेंटल इनोव्हेशन की तुम्ही इन्क्रीमेंटली तुम्ही काय इनोव्हेशन्स तुम्ही आणू शकता जसं आम्ही दीपशक्ती करून आम्ही दिव्याचं तेल आम्ही आणलं की कोण कोड़, कुठ कोणीच कोड़, नव्हता इंडियामध्ये फर्स्ट टाईम हा जो कल्चरचा जो डी एन ए म्हणजे मी आता ते लिंक करतो आहे परत की समजा आपण बोलतो की कल्चर तर आम्ही दीपशक्ती दिव्याचं तेल आणलं की विच इज नॉन एडिबल ऑइल यूज्ड ओनली इन लॅम्प्स तर त्याच्यात चॅलेंज असं होतं की न काय बोलतो त्याला न स्मोक येता न धूर येता ते ती वाद जळली पाहिजे असं आम्ही तेल बनवलं आणि त्याच्यानंतर मग इंडियामध्ये आम्ही आता त्याचे मार्केट लिडर्स होत किंवा आम्ही जॅगरी पावडर आम्ही म्हटलं की जॅगरी हे ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे पण गृहिणींना आज वेळ नाही आहे की चिरा ते फोडा ते किसा आणि मग ते करा जा आणि परत काय होतं की मापसुद्धा पटापट कळत नाही तर मग आम्ही जागरी पावडर आणली तर अशा प्रकारचे आम्ही वेगवेगळे इनोव्हेशन्स आम्ही करत असतो आणि इनोव्हेशन मला वाटतं की दोन्ही साईडला आहेत की एक एक, एक तुमचं प्रॉडक्ट आणण्यामध्ये आणि एक एक तुमचं प्रॉडक्ट विकण्यामध्ये सुद्धा तर आता आम्ही बऱ्यापैकी विकण्याच्या साईडला आम्ही काय करतो आहे की आम्ही दहा पॉवर ब्रँड्स आम्ही आयडेंटिफाय आम्ही केलेत आणि ते त्याचे आम्ही पूर्ण सिंग्युलर आम्ही कॅम्पेन्स चालवतो हो की टी व्हीवरती तुम्हाला सेम टाईम कॅम्पेन दिसेल तुम्हाला न्यूजपेपरमध्ये दिसेल तुम्हाला रेडिओवर दिसेल असं आम्ही करतो आणि एक मीडियामध्ये एक इनोव्हेशन आम्ही जे केलं ते म्हणजे आम्ही आ... न्यूजपेपरमध्ये ॲड दिली आणि त्याच्यातनं डायरेक्ट सॅम्पल आम्ही घरी पोचवली म्हणजे जवळजवळ आम्ही एक पन्नास लाख सॅम्पल्स आम्ही अशी यावेळेला घरी पोचवली आणि मोस्टली आम्ही हा जो एक्सरसाइज आहे यू पी बिहार या, या साईडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तो केला त्याच्यामुळे एकदम सेल्समध्ये मला वाटतं की भरभराट आली तर असेच पितांबरी आम्ही इन्क्रिमेंटल इनोव्हेशन्समध्ये आम्ही जास्त हे होतो आणि कस्टमरला जास्तीत जास्त चांगल्याप्रमाणे आपण म्हणजे त्याची हेल्थ आपण कशी आपण राखू शकतो त्याला सेफ्टी आपण त्यांची कशी राखू शकतो एखादी कस्टमर कंप्लेंट जर का आली तर ती खूप सिरियसली घेतली जाते म्हणजे मला वाटतं की एक पंधरा वीस वर्षापूर्वी एक कंप्लेंट आलेली की रुपेरीची आमचं सिल्वर क्लिनर प्रोडक्ट आहे तर त्यांचं असं होतं की बेसिन आमचा क्लॉक झालं रुपेरी वापरल्यामुळे आम्ही विदाऊट थिंकिंग इव्हन फॉर अ सिंगल सेकंड या माणसाचं बेसिनही रिप्लेस आम्ही करून दिलं कारण काय शेवटी तो देव आहे आणि त्याच्यामुळे तो जेव्हा आपल्यावरती खर्च करतो तेव्हा आपला सगळा संसाराचा जो काही गाडा आहे पितांबरीचा जो सगळा जो काही गाडा आहे हा चालतो आणि ही इनोवेशन्स ड्राईव्ह करायला आमची इंडिव्हिज्युअल आमची आमचं आर एन डी सेंटर आहे दहा हजार स्क्वेअर फुटाचं थ्री फ्लोअर्स मोठं की तिकडे जवळजवळ आता आमच्याकडे छत्तीस सायंटिस्ट दे आर वर्किंग ऑन डिफरंट डिफरंट प्रोडक्ट सो दॅट इज वाय आम्ही एक्झिस्टिंग प्रोडक्ट्समध्ये इनोव्हेशन करतो आणि काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतो नवीन एक फूडमध्ये जाता आम्ही एक हे करतोय की आम्ही आत्ता खरवस पावडर आम्ही लॉन्च केली की महाराष्ट्रात किंवा बाकीच्या पण याच्यामध्ये लोकांना खरवस पाहिजे पण रेडिली अवेलेबल होत नाही आणि मोस्टली जो खरवस आहे तो चायना ग्रासचा असतो त्याच्यामध्ये खर म्हणजे मिल्क कंटेंटच नसतो आम्ही मिल्क सॉलिड म्हणजे खरवसासाठी जो चीक असतो तर त्या चिकाची पावडर आम्ही डायरेक्ट बनवली मिल्क सॉलिड आणि आम्ही आता ते प्रोडक्ट आणतोय त्याच्यानंतर आम्ही एक म्हणजे पूजा सेगमेंटमध्ये सुद्धा कारण की पूजा सेगमेंटसुद्धा खूप मोठा आहे आणि हा आपला कल्चरल परत एक वारसा आहे तर आम्ही काय बोलतात त्याला की घी दिया आम्ही आणतोय की त्याच्यामध्ये ते घी असतं आणि त्याला एक वात पण असते म्हणजे ती लावली की ती चालू राहते पण त्याच्यात जा चॅलेंज असं होतं की आम्ही एक असं ठरवलं की ती काही झालं तरी ती वाद पडता कामा नाही म्हणजे बरेच वेळा आपण हिंदी मुव्हीजमध्ये बघतो की कोणतरी असं प्रार्थना करत असतो बेडवरती असतो पडलेला हॉस्पिटलमध्ये आणि दुसरा माणूस प्रार्थना करतो आणि मग तो जगणार का आणि मसा वारा येतो तिकडनं आणि ती विसते पडून आमची वाद वी गॅरंटी किती वारा किती तर पॅननी कुठ नाही वारला तरी ते हेच होणार नाही तर अशा इन्क्रीमेंटल इनोव्हेशन्समध्ये आम्ही बिलीव्ह करतो आणि हे सगळं आम्ही कस्टमर्सचे इंटरव्ह्यूज घेऊन की तुम्हाला काय वाटतंय कसं आहे हे प्रॉडक्ट फोकस ग्रुप्स आम्ही क्रिएट करून मग हे सगळ्यात चांगलं वाटतंय का मग बाकीच्या प्रॉडक्टशी आम्ही बेंचमार्क करतो की समजा बाकीचे समजा प्रोडक्ट्स समजा असतील मल्टीनॅशनलशी प्रोडक्ट्स असतील तर त्यांच्याबरोबर बेंचमार्क करा त्यांच्यापेक्षा आपलं फॉर्म्युलेशन जे आहे ते चांगलंच चा असलं पाहिजे असा आमचा कायम एक हे असतो हट्ट असतो आणि अशा प्रकारे आम्ही आमचे इनोव्हेशन आम्ही करत जातो येस Fantastic. In real, maybe you can focus more on how you have really expanded your brand from a pune based company to really global. And you had the privilege of, you know, a lot of customers made you the brand. that A lot of memes, a lot of customers made you the brand. But what innovations to me, and marketing, collaborations, distribution, something on that, because a lot of them are entrepreneurs, and they will love to know that. Okay. So, uh, I think... Uh, ट्रान्सफॉर्मेशन काय झालं त्याच्यावर एक थोडाफार अंदाज देतो थो। सो so, मी जेव्हा दोन हजार बारामध्ये टाईम जॉईन झालो तर तेव्हा कुठेतरी ते जेव्हा ग्रुपचा ओव्हरऑल रेव्हेन्यू स्ट्रीम बघायला गेली तर तेव्हा दोन मेजर रेव्हेन्यू स्ट्रीम्स होत्या एक म्हणजे आमचं लिक्विड मिल्कचा सेल होता की जो पुण्यापुरता मर्यादित होता आणि तो एक बघायला गेला तर कमोडिटी आयटम होतं कारण की दूध बघायला गेलं तर जे आता व्हॅल्यू क्रिएशन फारसं काही राहिलं नाही दुसरं म्हणजे आमची पुण्यात काही दुकानं होती की जे जी आम्ही काही स्वतः चालवत होतो काही आम्ही फ्रँचाईज ऑपरेशनमधून चालवत होतो आणि त्यादृष्टीने त्या एका इकोसिस्टममध्ये आमचं एक हिंदू ऑर्गॅनिक ग्रोथ जो काय शब्द आहे तर त्या पद्धतीने आमचं ग्रोथ पॅटर्न चालू होतं आय थिंक मी आलो आणि तेव्हाच कुठेतरी असं लक्षात आलं की तेव्हा मॅगीची ती कॉन्ट्रोवर्सी खूप जोरात झाली आणि uh, मॅगीच्या कॉन्ट्रोवर्सीनंतर आमच्याकडे इंटरनली माझी बाबांची आणि काकाची एकदा चर्चा आली की मी म्हटलं uh, हे जर मॅगीबरोबर होऊ शकते आपल्याबरोबर होऊ शकत आणि त्या दृष्टीने ॲज अ फूड ब्रँड वी आर व्हेरी वल्नरेबल कारण की एनीथिंग दॅट गोज इन टू युअर स्टमक यू आर डायरेक्टली लायबल टू एनिथिंग दॅट कॅन गोम तर त्याच्यामुळे वाय डू वॉन्ट टू रिस्क इट आणि सेकंडली वाय डू वी वॉन्ट टू रिस्क इट डुईंग इन अ व्हेरी लिमिटेड अव्हेन्यू तर त्या दृष्टीने पहिली गोष्ट आपल्याला आपल्या रेव्हेन्यू सीमला डिरिस केलं पाहिजे आणि रेव्हेन्यू टीमला डिरिस करायचं असेल तर मग त्या दृष्टीने आपल्याला अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ रेव्हेन्यू तयार करायला पाहिजे कारण की हे आहे ते बंद तर नाही करायचं मग काय करायला पाहिजे तर मग त्या दृष्टीने व्हॅल्यू क्रिएशनवरती कुठेतरी आमचा फोकस झाला मग मेजरली आम्हाला लक्षात झालं की पहिली गोष्ट आम्हाला ऍक्सेस डेमोक्रेटाईज करणं आवश्यक आहे कारण की तोपर्यंत काय होतं की आम्ही ब्रँड म्हणून बघायला गेलो तर आम्ही पाठी लावून बसायचो कस्टमर आमच्याकडे यायचा आणि आम्हाला कुठेतरी एक कॉम्प्लेसन्सी uh, आलेली होती की बाबा काय ब्रा बोर्ड लावला की कस्टमर येतोच आहे त्याच्यामुळे uh, बायर्स मार्केटच्या वेळी आम्ही सेलर्स मार्केट uh, मोडमध्येच होतो ते ट्रान्सफॉर्मेशन करून कुठेतरी आम्ही सेलर्स uh, बायर्स मार्केटमध्ये आलो आणि आम्हाला हे लक्षात आलं की एनी वन विथ अ पॉकेट uh, एनी विथ अ फोन इन इस पॉकेट इज अ कस्टमर तर त्यामुळे त्या दृष्टीने तुम्हाला ॲक्सेस इम्प्रूव्ह करायचं असेल तर मग तुम्हाला एकतर सगळीकडे जायला पाहिजे आणि कुठेतरी आता त्या शब्दाला मॅच्युरिटी आली विच इज कॉल्ड ओमनी चॅनल्स सेल सो जर बघायला गेलं तर आज बंधू पुणे म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा म्हणून साधारण तेव्हा बारा स्टोर्स होते तिकडनं आज पंच्याऐंशी स्टोर्सला पोचलेले आज साधारण दहा राज्य दोन युनियन टेरिटरीजमध्ये आमचा प्रोडक्ट पोहोचतो की जिकडे दोन ते अडीच लाख दुकानांमध्ये रेग्युलरली रोजचा आमचा प्रोडक्ट रोटेट होत असतो आणि त्या लेव्हलला डेटा कॉम्पिटन्सी बघायला गेली तर प्रत्येक दुकान माझा किती कॉम्पिटेन्सली तो प्रोडक्ट घेतोय किती रिपिटेडली घेतोय काय रेंज घेतोय इथपर्यंत डेटा मला हेड ऑफिसला बसून कळतो त्याचबरोबरी आज ई कॉमर्स हा आमच्या बिझनेसचा एक सिग्निफिकंट पार्ट होत चाललेला आहे की जिकडे आता बघायला गेलं तर तो कस्टमर मच्युअर होतोय कारण की आज कधी कधी डिमार्टमध्ये तो कस्टमर आमचा प्रोडक्ट बघतो तो एकदा घेतो तो कन्व्हर्ट होऊन तो आमची वेबसाईट बघतो तिकडनं परत मागवतो ते करून त्याला आमचं स्टोर कुठेतरी एअरपोर्टला दिसतं किंवा कुठेतरी दुसरीकडे दिसतं तिकडे परत तो घेतो आणि अजून चार गोष्टी घेतो तर त्याच्यामुळे कस्टमर मॅनेजमेंट आणि कस्टमर लाईफ सायकल मॅनेजमेंट हा आमचा आता मोठा हेतू होत चाललेला आहे आणि त्या दृष्टीने बघायला गेलं तर इनोव्हेशनच्या बाबतीत हेच की हाच कस्टमर बरं तर परदेशात पण असतो तर त्याच्यामुळे तिकडे जायचं म्हटलं तर आज चौतीसहून अधिक देशांमध्ये आमचा प्रोडक्ट जातोय आणि त्यामुळे तो अजून जास्त कसा पेनिट्रेट करता येईल हे बघतो आणि मग मा कस्टमर मॅनेजमेंट बघायला गेली तर आज मेजरली आमच्याकडे चॅलेंज आणि जो आम्ही क्लोकर आयडेंटिफाय केला तो हा होता की आम्ही खरं सांगितलं तर साखर विकण्याच्या धंद्यात आहोत आणि भारतात दोन हजार तीस सालापर्यंत साधारण चाळीस टक्के लोकं डायबेटिक होणार आहेत ही कुठेतरी रिस्क <laughs> आहे सो हे जेव्हा बघतो तर तेव्हा आम्हाला कुठेतरी दिसतं की चाळीस टक्के मार्केट जे काय आत्ता आहे तेच रिंक होण्याची शक्यता आहे डायरेक्टली होईल इमिजिएटली होईल डिस्क्रप्टिवली होईल हे आपल्याला माहीत नाही आहे पण कधीतरी होऊ शकतं आणि त्या दृष्टीने कोविडच्या नंतर एक लक्षात आलं की कन्झ्युमर ट्रेंड्समध्येच बदल झाला आहे की पीपल आर नॉट माइंडफुल अबाउट वट डे कन्झ्युमर तर त्यामुळे आपल्याला कस्टमरला जर का रिटेन करायचं असेल तर कस्टमरला फक्त सेलिब्रेशन पार्टनर किंवा सकाळी दुधाचं पार्टनर किंवा आपण फक्त दह्याचे सप्लायर म्हणून नाही करत करता यायला पाहिजे तर ओव्हरऑल त्याच्या डेली चार ते पाच मिल्स वेगवेगळ्या पद्धतीने तो कन्झ्युम करत असेल तर त्याच्यात आपण कसा आपला मार्केट शेअर काढू शकतो ह्याच्यावरती आम्ही फोकस करतो त्यामुळे मग ब्रेकफास्ट असो मिल्स असो हेल्दी फूड्स असो नो ॲडेड शुगर्स असो किंवा ॲलर्जन फ्रेंडली फूड असो तिथपासून रेग्युलर स्नॅकिंग टू यु नो म्हणजे नॉन प्रिझर्वेटिव्ह एक वर्ष टिकणारे महाराष्ट्र स्पेशालिटी मिल्स की जे एक्सपोर्ट मार्केटमध्ये चालतात इथपर्यंत सगळ्या डायवर्स इकोसिस्टमधमध्ये आता कुठेतरी चितळेबंधू पोहोचलेले आहेत आणि आमचा हेतू याच पद्धतीने चाललेला आहे की इनोव्हेशन शुड बी कस्टमर सेंट्रिक जसं परीक्षित म्हटलं तसं पण ते करताना कस्टमरला ह्याच्यात व्हॅल्यू क्रिएशन कसं करून देऊ शकतो हे मार्केट करणं गरजेचं असतं तर त्याच्यामुळे ते कम्युनिकेशन पण करता येईल याच्यावरती आम्ही दुसरा फोकस करतो

इंडिव्हिज्युअल्स आणि तुमच्या दोघांच्या बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन कुड बी हाऊस वाईफ वूज सेलिंग ऑन इंस्टाग्राम यु नो सो इट्स अ वेरी डिफरंट वर्ल्ड ऑल टुगर इट्स नॉट अ फूड बिझनेस ऑर एफ एम सी जी बिझनेस एनी मोर तर हाऊ डू यू कीप युअर सेल्फ अपडेटेड हाऊ डू यू लर्न Now Pradikshita, I know he came here to the campus, I'm sure he benefited from Wellinkar and he must be doing many more things to keep updated. But what is that keeps you all going because this with current knowledge is you need some future knowledge. So maybe that could uh, you could address how you are keeping uh, relevant. So Manjay, uh, I'm an avid reader. So I read a lot of uh, articles, a lot of uh, magazines, a lot of periodicals wherein, डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली असेल एखाद्या गोष्टीची म्हणजे आय एम नॉट मोर इंटरेस्टेड इन द हेडलाईन्स टुडेज हेडलाइन्स पण पूर्ण एक डिटेल ॲनालिसिस की एखादी गोष्ट जर का जगामध्ये झाली तर ती का अशी झाली आणि मग त्याच्यावरती आपण विचार करून दरवेळेला काय असतं की आपल्याला ते एक, न, आ, एक आ, आप ना इंट्युटिव एक स्किलसेट आपल्याला हे करायला लागतो की समजा एखादी गोष्ट कुठेतरी झाली ना तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला कसा येईल म्हणजे आता उदाहरण द्यायचं ते वॉर तिकडे युक्रेनमध्ये झाली पण इकडे तेलाच्या किमती वाढल्या तर आपल्याला ते कुठेतरी जे आपण जे वाचतो तर ते आपल्या बिझनेसला आपण कसं जोडता येईल म्हणजे हे पण एक खूप इम्पॉर्टंट हा स्किलसेट आहे की विथ नॉलेज यू शूड ऑल्सो हॅव द विजडम टू कनेक्ट वॉट इज हॅपनिंग टू युअर बिझनेस आणि सेफ गार्डिंग युअर टोटल बिझनेस असं मला वाटतं आणि कंटिन्युअसली म्हणजे मग लेक्चर्स अटेंड करा त्याच्यानंतर पिरियडिकल्स वाचा वेगवेगळी पुस्तकं वाचा केस पु, स्टडीज वाचा की बाकीच्या कंपन्यांनी कसं ग्रो केलं क्ल कसं ग्लोबलाईज केलं मग जेव्हा आपण कुठेतरी अडकतो तेव्हा आपण त्याचा रेफरन्स घेतो आणि आपण मग पुढे जातो आणि ट्रेनिंगसुद्धा म्हणजे जेव्हा इरेलिवंट वाटतं स्वतःला म्हणजे आता मला बिझनेसमध्ये येऊन दहा वर्ष झाली तर मला एक असं वाटलं की आता आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची आता आपल्याला गरज आहे तर मला कळलं की मी स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजी एक्झिक्युशनमध्ये थोडासा कच्चा आहे जे मेन एखाद्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचं जे काम असतं तर मग मी आय आय एम नागपूरला मी स्ट्रॅटेजी मॅनेजमेंटचा एक कोर्स केला आहे एक वर्षाना अगोदर आणि इन टर्म्स ऑफ ट्रेनिंग आणि नॉलेज अपडेशन आय बिलीव्ह मोर ऑन ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणजे उगाच कुठेतरी लोकांना दोन दिवस क्लासरूममध्ये दे बसवून त्यांना काहीतरी शिकवायचं आणि मग शेवटी दोन दिवसाच्या नंतर ते काय शिकलं तर काहीच त्यांना सांगता येत नाही तर त्याच्याऐवजी की एक्झॅक्टली exactly त्यांचे पेन पॉईंट्स काय आहेत किंवा आपल्याला जेव्हा आपण डेटा बघतो किंवा आपण जेव्हा जवळजवळ आता इंडियाभर आता आमचं सगळीकडे नेटवर्क आहे तर थर्टी एट एरियाजचा डेटा आम्ही बघतो किंवा प्रोडक्शन युनिट्सचा आम्ही डेटा जेव्हा अनालिसिस करतो तर तेव्हा आम्हाला कळतं की हे स्किल एक्झॅक्टली आत्ता लॅकिंग आहे आणि हे जर का आपण केलं तर त्याचा फायदा होणार आहे आणि आम्ही ते ऑन द जॉब कसं देऊ शकतो ह्याचा आम्ही जास्त हे करतो रादर देन गिविंग देम सम काइंड ऑफ हाय कोचिंग किंवा काहीतरी मोठं काहीतरी हे करणं ऑन द जॉब ट्रेनिंग इज ऑलवेज मोर इफेक्टिव्ह असं एक माझं एक हे आहे आणि कंटिन्युअसली आमच्याकडे पितांबरीत ट्रेनिंग चालू असतात म्हणजे सेल्सवाल्यांचे वेगळे ट्रेनिंग असतात प्रोडक्शनचे आमचे कायझन रिलेटेड ट्रेनिंग असतात जेव्हा माणसं लि लिडरशिपमध्ये ट्रान्झिशन करतात तर लिडरशिपचे आम्ही आमच्याकडे वेगळे ट्रेनिंग्स दिले जातात की एखादा माणसाला लीडर म्हणून तुम्ही कसं तयार करा तर त्याला अशी एखादी असाइनमेंट द्या की तो एक तर फेल होऊन तो एखादं सोडून पण जाऊ शकतो पण तो सक्सिड झाला तर तो डायरेक्ट चार पाच काय बोलतात त्याला लेवल स्किप करून तो एक व्यवस्थित चांगला मॅनेजर होऊ शकतो आणि ही सगळी ट्रेनिंग देताना आम्ही काय करतो की आम्हाला पाहिजे की आम्ही जी ट्रेनिंग देतो तर त्यातनं एक कल्चर किंवा एक इकोसिस्टम डेव्हलप होऊन आपलीच लोकं वरवर प्रमोट सारखी झाली पाहिजेत आणि त्याच्यामुळे थोडंसं ऑन द जॉब ट्रेनिंगवर माझा जास्त भर असतो की आपण आणि आम्ही असं पण करतो की बाबा जवळजवळ माझे दहा ते पंधरा वेगवेगळे न्यूजपेपर्स वाचतात तर मग कोणी जर का काही त्याचं चांगलं न्यूजपेपरमध्ये काही आलं असेल तर लगेच कातरण कापायचं स्कॅन करायचं आणि त्या त्या रिलेव्हट माणसांना ते पाठवून द्यायचं आणि बोलायचं की तुमचे काय या आर्टिकलवरती विचार आहेत किंवा तुमच्या डोक्यात काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगा शेअर करा अशा प्रकारे एक नॉलेज मॅनेजमेंटची एक सिस्टीम आम्ही पितांबरीमध्ये डेव्हलप केले किंवा ॲप आजकाल टी ओ आय किंवा ह्या कि हार्वर्ड किंवा यांचे ॲप्स असतात त्याच्यावरनं लिंक्स पाठवायच्या की रिलेवंट लोकांना उगाच सगळ्यांना सगळं पाठवून काही उपयोग नसतो म्हणजे जो सेल्सवाला आहे त्याला सेल्स, सेल्स टेक्निक्सचं पाठवलं हो पाहिजे प्रोडक्शन आर डी वाले त्यांना त्याच्या रिलेटेड पाठवलं हो पाहिजे जे सिनियर लोक आहेत त्यांना लिडरशिपचं एखादं काहीतरी पाठवलं हो पाहिजे असं वेगवेगळ्या लेवल्सला वेगवेगळे ट्रेनिंग नीड्स आयडेंटिफाय केले पाहिजे पण ते मोस्टली मीच करतो आणि मी बिलीव्ह करतो की ते ऑन द जॉबच कसे आपल्याला करता येते येस त्या मला एक महत्वाची गोष्ट काय वाटते की फॅमिली अपॉइंटेड सीईओ किंवा फॅमिली सीईओ जरी असला तरी आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नोट की फॅमिली सीईओ आणि फॅमिली पेट्रीआर ह्याच्यात फरक आहे बरेचदा काय होतं की जे मल्टिपल जनरेशन चाललेले व्यवसाय असतात तर त्याच्यात पेट्रीआरची कुठेतरी येते आणि ती निगेटिव्ह किंवा चांगली याच्या बाबतीत नाही बोलवते पण कसं होतं की बाबा मी म्हणतो ती पूर्व दिशा असं कुठेतरी एक धोरण व्हायला लागतं कारण कन्व्हिक्शन तुमचं बिल्ड झालेलं असतं सो so, जेव्हा तुम्ही सी ओ रोलमध्ये येता तेव्हा तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की बेसिकली युअर रिप्लेसेबल तुमचं शेअर होल्डिंग राहू शकतं पण तुम्हाला जर का एक्झिक्युटिव्ह रोलमध्ये राहायचं असेल तर यू हॅव्ह टू कीप डिलिव्हरिंग रिझल्ट्स आणि दॅट वे रिझल्ट्स इफ दे आर टू बी बिल्ड ओवर अ सिरीज ऑफ टाईम दे नीड टू बी इनोव्हेशन ड्रिव्हन आणि त्यामुळे ओपन टू लर्निंग असणं हे सीईओची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी असं मला वाटतं आणि मग ते असेल तर आय थिंक त्या दृष्टीने तुमचा ॲटिट्यूडच चेंज होतो कारण की आर ओपन टू इट मग त्या दृष्टीने वेगवेगळे फोकस कोर्सेस करायचे आहेत का वेगवेगळे तुम्हाला सेमिनार्स अटेंड करायचे आहेत का तुम्हाला अजून काही डिटेल डीप डाईव्ह करून नवीन काहीतरी शिकायचं आहे की जसं मी मध्ये स्थानपटला जाऊन जनरेटिव ए आयवरती बरंच गोष्टी शिकून आलो तर तसं काहीतरी असेल तर ते क्युरियस माइंड तुम्हाला एक डेव्हलप करायला लागतं दुसरी गोष्ट मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाची जी फॅमिली बिझनेसमध्ये आहे किंवा ऑन्ट्रप्रनरच्या बाबतीत सगळ्यांनाच एक लागू होते ती ही आहे की तुमचा एक ॲडवायझरी बोर्ड असलाच पाहिजे तुम्हाला एक साऊंडिंग बोर्ड असलं पाहिजे आणि त्या बोर्डमध्ये एवढी ऑनेस्टी असली पाहिजे की दे शूड शूट यू डाऊन फॉर एनी डिसिजन यू वॉन्ट टू टेक व हाऊ यू कम अँड डिफेंड युअर सेल्फ इज इज युअर स्किल पण दॅट वे देर नीड्स टू बी दॅट काइंड ऑफ ओपन डायलॉग इन युअर कंपनी कारण ते झालं तरच मेरिटोक्रसी प्रिझर्व्ह होते ते नाही झालं तर बरेचदा तुम्ही ऑन्टरप्रियरच्या व्हीम्सवरती पुढे जाता आणि कधी कधी एका पॉईंटपर्यंत ते डिलिव्हर होतं कधी कधी ते फेल होतो आणि फेल जेव्हा होतं तेव्हा खूप जनरेशनची लेगसी त्याच्यात फेल होते त्याच्यामुळे ही जबाबदारी गृहित धुऊन तुम्ही तुमचा एक ॲडवायझरी बोर्ड किती चांगला तयार करताय हे बघणं आवश्यक आहे आणि मला त्याचबरोबर नाही असं वाटतं की या ॲडवायझरी बोर्ड तुमचं स्वतःचं एक लर्निंग याच्याबरोबर मी तुम्हाला कुठेतरी हे समजलं पाहिजे की सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं नाही पण तुमच्या आजूबाजूची टीम पण तुमच्या एवढीच कॉम्पिटंट पाहिजे किंवा तुमच्यापेक्षा जास्त कॉम्पिटंट पाहिजे असं मला वाटतं एस्पेशली त्या फंक्शन्सच्या बाबतीत तर त्याच्यामुळे जर क्रिकेटच्या बाबतीत बघायला गेलं तर प्रत्येक वेळेस तुम्हीच ओपनिंग बॅट्समन नसता प्रत्येक वेळेस तुम्हीच ओपनिंग बॉलर नसता सीओ म्हणून तुम्हाला इनिंग्स पुढे नेऊन मॅच जिंकवायची असते तर त्या दृष्टीने कोण स्पेशालिस्ट कोण ओपनिंग चांगलं करू शकतो कोण चांगली बॉलिंग करू शकतो पिच बदलत असेल तर कोण चांगला स्पिन टाकू शकतो ह्याचा वापर करून चांगलीच टीम असेंबल करणं हे जबाबदार तुमची आहे आणि त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांनाही पुढचे कॅप्टन बनवता येतील ह्याचं पोटेन्शियल कुठेतरी आयडेंटिफाय करण इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी ते जर झालं तर मग ही सक्सेसिव्ह सक्सेशन प्लॅनिंग जे आहे ते पण चांगलं होतं आणि कंटिन्युटी ऑफ बिझनेस राहते असं मला वाटतं दिस इज अ बिझनेस कॉन्क्लेव्ह अँड वी हर्ड इन द पास्ट टाइम इज मनी टुडेज करन्सी इज टाइम अँड नॉट मनी सो थँक्यू व्हेरी व्हेरी मच फॉर दिस इन्साईटफुल इव्हनिंग थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू